मी ज्या राश्यावर बोलतोय ती बघा तरुण मुलगा तरुण मुलीशी बोलत उभा आहे आणि अशी ती तरुणी आहे तरुण मुलगी अशी खाली बघते आहे बोधचिन्ह किती सूचक आहेत विचार करा तरुण मुलगा तरुण मुलीशी बोलतोय ती लाजली आहे आणि खाली बघते आहे कांद्याचा अभाव विचारला असेल का तिला लाज किंवा संकोच वाटेल असं काहीतरी विचारलं असणार म्हणजे मिथून ही बोलक्या माणसांची राशी आहे तर मजेशीर उदाहरण देतो तरुण मुलं मुली कॉलेजमध्ये एकमेकाच्या प्रेमात पडतात किंवा त्यांना चाचपून बघायचं असतं तर पहिली मिथून असते बोलायचं रिस्पॉन्सवर ठरवतं की ती आपल्याला भाऊबीजेला बोलवणार आहे का पाडव्याला बोलवणार आहे मग नंतर कळतं द्या स्पर्श करणे की हिंमत आली की वृषभ शारीरिक संबंध ठेवायचे तेव्हा वृश्चिक त्याला अजून वेळा वृश्चिक आहे ती जोडप आहे एकमेकांशी एक खूप गप्पा मारायच्या म्हणून मिथूनला रेडिओ मेची म्हणतात मिथून राशीचा माणूस पाच मिनिटे स्वस्त बसल्याचे कळवा हजार रुपये मिळवा अशा पद्धतीने टॉकेटिव्ह राशी आणि खूप बोलकेपणा जसं वृषभेला एक आरोग्य मिळतं तसं मिथून बोलून टाकतात आतल्यात ठेवणारे जे लोक असतात त्यांना फार त्रास होतो अशी मिथून एकमेकांशी बोलते गप्पा मारते मिथून राशीच्या मुली ओळखणं फार सोपं हो लवकर मुद्द्यावर येतच नाहीत कधी त्यांना नुसतं विचारलं काय ग कॉलेजमधून आलीस अहो त्याची गंमतच झाली अगं कॉलेजमधून आलीस का गंमतच झाली त्याची ह्या मुली कमीत कमी अर्धा तास टेलिफोनवर बोलतात तुमच्या घरी कोणी जावा नंडा बिंडा असल्या मिथूनच्या बघा आणि टेलिफोनवर पण हातवारे करत असतात ते का पलीकडच्याला दिसणार आहे पलीकडचं नुसतं विचारलं काय बाबांचं काय चाललंय अंघोळ अंघोळ पण <coughs> तुम्हाला एक मजा सांगतो मिथून राशीच्या मुलींना पहिल्यांदा दिवस जातात प्रेग्नन्सी येते काय बोलतात काय बोलतात त्या सासूबाईला सारखं सांगतात आई बघा ना माझ्या पोटात कसा ढुश्या देतो आई म्हणतात अगं तुझा नवरा तेच करत होता मला तर अशा वेळी मी विचार करतो नशीब निसर्ग दयाळू आहे पूर्ण बाळ पोटात व्यवस्थित तयार करतो आणि मग जन्माला घालतो काय झालं निश्चित मिथून रस आहे मिथून आहे ना हा बस मोबाईल पण त्यांचा गप बसत नाही परत सांगा हा म्हणजे हा हा अच्छा अच्छा तुमच्या घरात मिथुनेच्या नंदा असतील तुमच्या जावा असतील तर तुम्ही असं नीट ऑब्झर्व करा कशा टेलिफोनवर बोलतात वगैरे पण मुलगी जो आहे मिथून राशीची लग्न झाले आणि तिला पहिल्यांदा जाणवलं आपल्याला दिवस गेलेत आपल्याला दिवस गेले ती बातमी ज्याला राशीच्या मुलीला कळते ना तर तिला इतका आनंद वाटतो मातृत्वाची भावना येते आपलं बाळ होणार होतं आपल्याला वृषभ राशीच्या मुलीला आपला फॉर्म जाणार टेन्शन येतं मेष राशीची बाई म्हणते काय पुरुष बायकांच्याच मागे खटकट लावली अल्टरनेट ठेवायला पाहिजे होतं एक वर्ष त्याला एक वर्ष आपल्याला आणि कन्यावाली सारखं चाचपते हालचाल का जाणवत नाही आता एकदम कशी जाणवेल जरा वेळ लागेल ना त्याला तसं या मिथून राशीच्या मुलींना पहिल्यांदा दिवस गेले की सासूबाईला म्हणतात आई कसा पोटा झोशात येतो माझ्या आई म्हणते तुझा नवरा तेच करत होता मला तेव्हा माझ्या मनात विचार येतो निसर्ग किती जाळू आहे बायकांना काही करायला हवत नाही आतल्या पहिला महिना दुसरा महिना ते बाळ तयारच होतच जातं क्षणभर विचार करा नुसता मासाचा गोळा जन्माला आला आणि पुढचं काम बायकांवर सोपवलं तर या मिथून राशीच्या मुली काय बोलले असत्या टेलिफोनवर काय ग तुझं बाळ कुठपर्यंत आलंय मग ती म्हणली असते माझा ना अगं डोळा केला काल मी तुझं काय म्हणते ग अगं मी चांगला पाय केला होता गं ते कार्ट हल्लं लांब झाला पाय आणि तुझं काय म्हणतंय खालचा भाग झालाय वरचा करायला घेतलाय काय निसर्ग दयाळू आहे आणि मिथूनेचे पुरुष ओळखणं त्याहून सोप्या भरपूर माहिती असते त्यांच्याकडे ते काहीतरी पिल्लू देता थोक सोडून देतात आणि खळबळ माजवतात ठोक करणे पुढ्या सोडणे बऱ्याच मिथूनवाल्यांचा स्वभाव असतो उदाहरण देतो एक मिथून राशीचा एक मुलगा दहावीच्या परीक्षेला बसला होता हातात प्रश्नपत्रिका आली पहिलाच प्रश्न होता टिपा द्या ओ इंग्लंडमध्ये दळणवळणाची साधने कशी आहेत त्याला काहीच माहिती नव्हती आणि गप असायचं की नाही त्याने बेलाशक ठोकून दिलं इंग्लंडमध्ये वळणावळणावर दळणाचे गिरणे असल्यामुळे दळणवळणाची साधने फारच चांगली आहेत पाच मार्क मिळाले त्याला कारण तपासणारा मिथून वालाच त्याच्या खाली एक दुसरा प्रश्न होता टिपा द्या बो स्थूल माणसे समजूतदार <laughs> का असतात आणि परत ठोकून दिलं कारण त्यांना मारामारी करता येत नाही पळता येत नाही तोंडी परीक्षेत सुद्धा मिथून राशीचे विद्यार्थी असेच मास मिळवतात आणि मास्ताचं ज्ञान वाढवतात मिथून राशीच्या एका विद्यार्थ्याला तोंडी परीक्षेत त्याच्या मास्ताने विचारलं शहरामध्ये रेल्वे स्टेशन जवळ फाटक का घालतात यांनी लगेच उत्तर दिलं रेल्वे शहरात घुसू नये म्हणून मास्तांनाच काय ना खरं काय खोटं काय मग ते म्हणाल मी तुला आणि एक प्रश्न विचारतो नीट उत्तर दे मी तुला एका म्हणीचा पूर्वार्ध सांगेन तिचा उत्तरार्ध तू सांग बरोबर आला तर पाच मार देईन बरं म्हणा मास्तांनी विचारलं काचेच्या घरात राहणाऱ्यांनी पोरग म्हणते दिवे बंद करून कपडे बदलावे <laughs> <laughs> मास्तर वेडा होईल का नाही म्हणून तुमच्यापैकी कोणी जर शिक्षक असेल आणि तुमच्या वर्गात छोटी मिथुनेची मुलं असतील तुम्ही त्यांच्या फिरक्या घ्यायला जाऊ नका फार महाग पडतं ते असं एकदा झालं एक मस्त वर्गात आले त्यांना काय सुरसुर आली मुलांच्या जरा फिरक्या घ्याव्या तर मुलांना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो नीट उत्तर द्या सत्तर किलोमीटर वेगाने एक गाडी स्टेशनमध्ये घुसते शंभर मीटर लांब प्लॅटफॉर्म आहे तर माझं वय किती हा मिथुनेचा पोरगा लगेच म्हणाला चाळीस तर चाट पडला अरे कसं ओळखल आमच्या काय करतील पोरं नॉन प्लस तुम्हाला नेम नाही एका मिथून वाल्या मुलाला ते विचारलं वाघाच्या पिंजऱ्याचे दार उघडे राहिल्यास काय होते मुलगा म्हणला वाघ चोरीला जाण्याचा संभव असतो <laughs> <laughs> परीक्षेत सुद्धा मजा करता परीक्षेचा पेपर होता त्याच्यात काय लिहिलं होतं मी पाहिलेली पहिली क्रिकेटची मॅच यावर निबंध निबंधल्या या मुलांनी एका वाक्यात लिहिलं धो धो पाऊस पडल्यामुळे मॅच रद्द झाली काय इंटेलिजंट लोक असतात बघा वाले म्हणून तुमच्यापैकी ज्या मुलींना मिथून राशीच्या मुलाशी लग्न करायचंय त्यांना मी, मी आता एक दोन किस्से सांगतो नीट लक्षात ठेव म्हणजे त्याच्यावरच आपला संसार कसा होईल ते कळेल एका बसस्टॉपवर एक सुंदर तरुण मुलगी बसची वाट बघत उभी होती मिथून रशीचा मुलगा असता तिच्याकडे बघत बघत गेला पुन्हा बघत बघत मागे आला सरळ तिच्याजवळ गेला काय ओळखलं <laughs> का म्हणले नाही आत्ताच गेलो ना समोर काय काय लक्षात ठेवणार ती दादर स्टेशनवर तर एक मजाच झाली एक सुंदर मुलगी आणि तिला वजन करण्याची इच्छा झाली ती त्या वजन काट्यावर चढली तिने आत नाणं टाकलं खाली तिकीट आलं त्याला ते वजन जरा जास्तच वाटलं मग तिने आपले सँडल्स काढले परत उभे राहिले दुसरं नाणं टाकलं ना ना तेही वजन तिला जास्त वाटलं मग तिने आपली ओढणी बाजूला ठेवली पर्समध्ये हात घातला तर नाणी संपली होती मागे मेथूनवाला उभा होता तिला आणला चालू द्या तुमचं माझ्याकडे खूप नाणी आहेत <laughs> असा याचा नवरा मिळाला तर काय होईल त्या बायकांना विचारा म्हणजे तुम्हाला कळेल काही बायकांना आवडेल तो मजेशीर माणूस काय म्हणतील ओरकट आहे बाबा <coughs> आपल्या घरात एकतरी मिथून राशीचा माणूस पाहिजे तशा गंमत नाही मिथून राशीचे तीन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते तिघांच्या बायका लठ्ठ होत्या एक जण म्हणाला माझी बायको एवढी लठ्ठ आहे ना ती परवा टिटवाळ्याला गेली होती ती टांग्यात बसली ती घोडं धबक्कन खाली बसलं कोणा ना उठलंच नाही रे दुसरा म्हणला अरे तुझ्या बायकोला टांग्यात तरी घेतली माझी बायको रस्त्यात उबरोबर एवढा हात करते एक टांग्यावाला थांबत नाही तिसरा म्हणला माझ्या बायकोचा पेटीकोट घेऊन मी परवा लॉन्ड्रीत गेलो तो लॉन्ड्रीवाला म्हणलं साहेब तंबूचे कपडे नाही धुवत